ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपल्याला त्याचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे, तर ते वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन कंडिशन दिलेले राहील, त्या दोन कंडिशन सपोज करून क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि एक्सरसाइज 2.6 सॉल्व करायचे आहे. जे आपण सपोज करू ते क्वेश्चन वरून सपोज करू आणि सपोज करून त्याला सॉल्व करू. तर प्रॅक्टिस सेट 2.6 मधला पहिला क्वेश्चन आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीस एज 2 इयर्स अगो एंड 3 इयर्स हेन्स 84, फाइंड देअर प्रेझेंट एज. तर सपोज करून प्रेझेंट एज एक्स कन्सिडर करणार आहोत, त्यानुसार कंडिशन फाइंड आउट करू. तर प्रेझेंट सगळ्यात अगोदर क्वेश्चन नंबर 1 मध्ये सपोज काय करणार आहोत, सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर. तर अकॉर्डिंग टू कंडिशन, जे कंडिशन दिलेले आहे त्या कंडिशन नुसार, अकॉर्डिंग टू कंडिशन त्यांनी काय म्हटलं की प्रगतीची एज 2 इयर्स आहे गो, 2 इयर्स आहे गो म्हणजे एक्स मायनस 2 अँड प्रगतीज एज आफ्टर 3 इयर्स म्हणजे एक्स प्लस 3 यांचा प्रोडक्ट दिलेला आहे 84, म्हणजे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3 चा प्रोडक्ट आहे 84. या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3 एक्स मायनस 2 एक्स मायनस 6 इज इक्वल्स टू 84. हे प्लस 84 इकडे आल्यावर मायनस होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 इज इक्वल्स टू 0, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 इज इक्वल्स टू 0. मायनस 90 चे फॅक्टर पाळा, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 90, 10 9 जा 90, मायनस 9 करू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 10 एक्स मायनस 9 मायनस 9 मायनस 9 एक्स मायनस 90 इज इक्वल टू 0. फॅक्टर पाडल्यावर एक्स कॉमन एक्स प्लस 10 मायनस 9 कॉमन एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 9 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 10 और एक्स इज इक्वल टू 9. परंतु एज हे कधीच मायनस मध्ये नसते, म्हणून प्रगतीचं प्रेझेंट एज काय राहणार आहे 9 इयर, आणि 9 इयर असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हा क्वेश्चन होईल सॉल्व. तर प्रगतीचं प्रेझेंट एज आहे, प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर, हे झालं आन्सर. दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244, फाइंड देअर नंबर्स. सपोज काय करणार आहोत आपण, दोन कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स जे आहेत ते सपोज करणार आहोत आणि त्यानुसार त्यांच्या स्क्वेअरची सम सांगितली, तर स्क्वेअरची सम करणार आहोत. तर सपोज काय करूया, सपोज द कॉन्जिक्युटिव्ह जे नॅचरल नंबर आहे, कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर 2x अँड 2x प्लस 2, हे दोन कन्सिडर केले अकॉर्डिंग टू कंडिशन. आपल्याला जे कंडिशन दिलेले आहे त्या कंडिशन नुसार, तर कंडिशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी की यांच्या स्क्वेअरची सम 2x प्लस 2 इज 244. 2x चा स्क्वेअर 4x स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर करणार आहोत. तर इथं आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागेल, a प्लस b इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर, म्हणजे 2x चा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर इज इक्वल 244. 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर प्लस 2 टू 4 4 टू 8x प्लस 4 इज इक्वल 244. हे झाले 8x स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 मायनस 244 इज इक्वल टू 0, म्हणजेच काय 8x स्क्वेअर प्लस 8x मायनस 240 इज इक्वल टू 0. 8 ने डिवाइड होत असेल तर डिवाइड करून टाकायचं, म्हणजेच काय x स्क्वेअर प्लस x मायनस 30 इज इक्वल टू 0. मायनस 30 चे फॅक्टर पाळा, 6 5 जा 6 मधून 5 गेले तर 1 राहील, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x मायनस 30 इज इक्वल टू 0. फॅक्टर जर पाडले, एक्स कॉमन एक्स प्लस 6, इथं मायनस 5 कॉमन एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0, एक्स प्लस 6 एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 5 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0, म्हणजेच काय एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 ऑर मध्ये एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू मायनस 6 ऑर एक्स इज इक्वल टू 5, म्हणजे दोन कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर काय आले, एक्स इज इक्वल टू 5 आपण कन्सिडर करू, मायनस वाली टर्म कन्सिडर केली तरी चालते. मग त्यावरून जे कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत ते असे येईल, ते कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स येईल 2x इज इक्वल टू 2 इंटू 5 इज इक्वल टू 10 आणि 2x प्लस 2 म्हणजे 2 इंटू 5 प्लस 2 म्हणजे 12. तर हे दोन कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहे. अशा प्रकारे सेकंड नंबरचा क्वेश्चन होतो सॉल्व. एक्सरसाइज 2.6 मधला क्वेश्चन नंबर 3 ऍक्टिव्हिटी बेस आहे, ऍक्टिव्हिटी बेसला क्वेश्चनला सॉल्व करायचा आहे.
दिलेला आहे. इन द ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विद द हेल्प ऑफ फॉलोइंग चार्ट. या चार्टने आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि फाइंड आउट करायचं आहे. तर थर्ड क्वेश्चनसाठी सगळ्यात अगोदर सपोज करूया द नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज एक्स. सिमिलरली द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज एक्स प्लस 5 मोर दॅन आहे म्हणते म्हणून एक्स प्लस 5 घ्यावा लागेल. आता टोटल नंबर काढण्यासाठी अकॉर्डिंग टू कंडिशन कंडिशन काय आहे की रो आणि कॉलम मध्ये 150 आहे टोटल, म्हणजे दोघांचे मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 150, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. या क्वाड्रेटिक इक्वेशनला सॉल्व करायचं, सॉल्व करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मायनस 150 फॅक्टर काय पडतंय, 15 जा, 15 10 गेले तर 5 राहते. एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. दोघांची ग्रुप पडा, एक्स कॉमन काढला एक्स प्लस 15, मायनस 10 कॉमन काढला एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 15 एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 10 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू मायनस 15 ऑर एक्स इज इक्वल टू 10. ह्या दोन व्हॅल्यूज आल्या नंबर ऑफ ट्रीच्या. तर यावरून नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इथंच लिहू शकतो नंबर ऑफ ट्रीज. तुम्ही शेवटी आन्सरमध्ये लिहा द नंबर ऑफ ट्री इज इन इच कॉलम इज 10 आणि नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज इक्वल्स टू 10 प्लस 5 इज इक्वल्स टू 15. हे झालं त्याचं आन्सर. फोर्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंटेज. तर विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षानं मोठा आहे. तर किशोरचं वय आपण एक्स वर्ष कन्सिडर करू, म्हणजे विवेकचं वर्ष सरळ सरळ एक्स प्लस 5 होऊन जाईल. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये सपोज काय करायचं, सपोज द प्रेझेंट एज एज ऑफ किशोर इज एक्स, देअरफोर द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज एक्स प्लस 5. 5 वर्षानं ओल्डर आहे म्हणून अकॉर्डिंग टू कंडिशन. कंडिशन मध्ये काय सांगितलं त्यांनी, रेसिप्रोकल, त्यांच्या एजेसचा रेसिप्रोकल, म्हणजे 1/x + 1/x + 5 इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, एक्स प्लस 5 प्लस एक्स अपॉन मध्ये एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 1/6. याचा याच्याशी आणि यांचा एकामेकाशी मल्टिप्लिकेशन. एक्स प्लस 5 प्लस एक्स म्हणजे 2x प्लस 5 वरते. हा एक्स मल्टिप्लाय झाला एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. हा इकडे डिवाइड. तर आपण सोडलेल्या क्वेश्चन पैकी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इक्वेशन काय मिळते, एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. मायनस 30 चे फॅक्टर मायनस 10 इंटू 3, म्हणजे ऍडिशन इन मायनस 7 अँड मल्टिप्लिकेशन मायनस 30. मायनस 7 ला लिहू मायनस 10 प्लस 3. इथून एक्स कॉमन काढला एक्स मायनस 10, 3 कॉमन काढला एक्स मायनस 10. एक्स मायनस 10 एका ब्रॅकेटमध्ये, एक्स प्लस 3 एका ब्रॅकेटमध्ये. एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 ऑर एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 10 ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 3. म्हणजे प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 इयर. मायनस मध्ये एज कधीच राहत नाही म्हणून एज आपण नेहमी पॉझिटिव्ह घेतो. आणि विवेकचा एक्स प्लस 5 आहे म्हणजे 10 प्लस 5 म्हणजे 15 इयर. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 होतो सॉल्व. फिफ्थ क्वेश्चन आहे. सुयेश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम एज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. फाइंड हिज स्कोर्स इन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्ट मध्ये स्कोर फाइंड आउट करायचा आहे. तर आपण इथे सपोज काय करणार आहोत, पहिल्या टेस्ट मध्ये जे आहे एक्स कन्सिडर करू पहिल्या टेस्ट मधले मार्क्स, त्यानुसार मग सेकंड टेस्ट मधले मार्क्स येईल. फिफ्थ नंबरच्या क्वेश्चन साठी सपोज द सुयेश स्कोर एक्स मार्क्स
इन फर्स्ट टेस्ट, पहिल्या टेस्ट मध्ये एक्स मास, देअरफोर स्कोर ऑफ सुयेश सुयेश इन सेकंड टेस्ट इज एक्स प्लस टेन, म्हणजे एक्स प्लस टेन होईल अकॉर्डिंग टू कंडिशन. हे काढल्यानंतर अकॉर्डिंग टू कंडिशन, कंडिशन काय म्हणते म्हणजे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मधून मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आणणंच खूप महत्वाचं आहे. फाईव्ह टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट, फाईव्ह टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज सेम ॲज द स्क्वेअर ऑफ इन द फर्स्ट टेस्ट, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे 5x + 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर हे इकडे आल्यावर मायनस, -5x + 50 इकडे आल्यावर -50 इज इक्वल टू 0. -50 चे फॅक्टर पाडा, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, -5 आणि ऍडिशन आली पाहिजे 50, तर 10 5 जा -10 आणि +5, एक्स स्क्वेअर -10x + 5x - 50 इज इक्वल टू 0. इथून एक्स कॉमन, एक्स -10 ब्रॅकेट मध्ये, +5 कॉमन, एक्स -10 एका ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0, एक्स -10 एका ब्रॅकेट मध्ये आणि x + 5 एका ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0, x - 10 इज इक्वल टू 0 ऑर x + 5 इज इक्वल टू 0, x = 10 ऑर x = -5. पॉझिटिव्ह वाला स्कोर घेत असतो, देअरफोर सुयेश स्कोर इन फर्स्ट टेस्ट इज 10 मार्क्स आणि सेकंड टेस्ट मधला त्याचा स्कोर इन सेकंड टेस्ट 10 + 10 म्हणजे 20 मार्क्स. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. पार्ट वन मध्ये आपण 5 क्वेश्चन केलेले, याचा पार्ट टू मध्ये आपण उरलेले 5 क्वेश्चन करणार आहोत. तर अभ्यास करा, घरीच राहा, सुरक्षित राहा, जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम.